वेलकम गाईज, रिया रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे विदर्भातील प्रसिद्ध अशी मिरच्यांची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ। आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची आपल्याला त्या डाळीमध्ये ॲड करायची आहे। नंतर कुकरमध्ये दोन वाटी पाणी टाकून आपल्याला 10 ते 15 मिनटं ही डाळ शिजवायची आहे। 10 मिनटानंतर आपली डाळ शिजून अशी छान तयार झालेली आहे। नंतर आपल्याला रवीच्या सहाय्याने सर्व ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल आपण गरम करायला ठेवूया। आपल्याला हे तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी आपल्याला तेलामध्ये छान तळतळू द्यायची आहे आणि त्यानंतर 1 चमचा लसूण, जिरे, अद्रक याची पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये टाकायची आणि ती परतून घ्यायची आहे। छान गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचं खिसलेले काप। खोबरं छान पैकी गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे बारीक केलेले शेंगदाणे। शेंगदाणे पण फोडणीमध्ये छान पैकी आपल्याला गोल्डन ब्राउन कलरचे होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। दाणे आणि खोबरं छान गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे थोडासा कोथिंबीर। कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्याने खूप छान फ्लेवर येतो। त्यानंतर आता आपण या फोडणीमध्ये मसाले ॲड करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद, आणि 1 चमचा गरम मसाला, मसाला टाकल्यानंतर आपल्याला ही फोडणी छान पैकी अशी हलवून घ्यायची आहे। नंतर आपण त्यामध्ये जे डाळीचे मिश्रण केलेले होते ते आपण टाकून घ्यायचे आणि फोडणी झाल्यानंतर लगेच आपण कढईवर झाकण ठेवून त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। तिला छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे। टाकल्यानंतर आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे मीठ। मीठ आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त वापरायचे आहे। टाकल्यानंतर आपल्याला ही भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि त्याला 4-5 उकळी आल्यानंतर आपण ही भाजी सर्व करू शकतो। विदर्भातील आगळी वेगळी अशी मिरच्यांची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।